अस्सलाम वालेकुम दोस्तों, आप देख रहे हैं लीडर सियासत उर्दू न्यूज चैनल बैंगलोर। 2023 असेंबली इंतखाबात को लेकर गहमा गहमी शुरू हो चुकी है। शहर बैंगलोर में पुलकेशी नगर निशाने पे बना हुआ था। कांग्रेस के एक्स एमएलए आर अखंड श्रीनिवास मूर्ति, जो 90,000 वोटों से लीड लेकर जीते हुए थे, उनको हटाकर इस मरतबा कांग्रेस से ए श्रीनिवास को दिया गया है। इस दौरान मीडिया से गुफ्तगू करते हुए ए श्रीनिवास, एक्स कॉर्पोरेटर संपतराज और एक्स कॉर्पोरेटर आर जाकिर ने मजीद तफसीलात फराम की हैं। चलिए जानते हैं। ಸರ್ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಎಐಸಿಸಿ ಮತ್ತು ಕೆಪಿಸಿಸಿ ನಮ್ಮ ನಾಯಕರುಗಳು, ಅದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಡಿಕೆ ಸಾಹೇಬರು, ಸಿಎಲ್ಪಿ ನಾಯಕರು, ಜಮೀರ್ ಸಾಹೇಬರು, ಪರಮೇಶ್ವರ್ ಅವರು, ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪುಲಕೇಶಿ ನಗರದಲ್ಲಿ ನನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಪುಲಕೇಶಿ ನಗರ ನಮ್ಮ ಹಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರು ಮಿತ್ರರು, 20 ವರ್ಷದಿಂದ ನಮ್ಮ ಸಂಪತ್ ಅಣ್ಣರು, ಜಾಕಿರ್ ಅಣ್ಣರು, ನಮ್ಮ ಜಮೀರ್ ಅಣ್ಣರು, ನಮ್ಮ ನಸೀರ್ ಸಾಹೇಬರು, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರುಗಳು, ನಮ್ಮ ನಾಸೀರ್ ಸಾಹೇಬರು ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ, ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರುಗಳಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇಲ್ಲಿ ದಿವಂಗತ ಜಾಫರ್ ಶರೀಫ್ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಪುಲಕೇಶಿ ನಗರ, ಡಿ ಜಿ ಹಳ್ಳಿ, ಎಲ್ಲ ಯೂತ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಎಲ್ಲ ಇದ್ದೀರಿ. ಅದರಿಂದ ನಮ್ದು ಹಳೆ ಕ್ಷೇತ್ರ, ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಸಂಬಂಧಗಳು ಇದ್ದಾವೆ, ಜನಗಳ ಸಂಪರ್ಕ ಇದೆ. ಅದರಿಂದ ಹೈಕಮಾಂಡ್ ಅವರು ಗುರುತಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನನಗೆ ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾನು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ದಲಿತರು ಇರತಕ್ಕಂಥ ಕ್ಷೇತ್ರ ಇದು. ಇದರಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಮುಖಂಡಗಳಿಗೆ ನಾನು ತುಂಬ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು, ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಆಜ್ ತೋ ಅಮರ ಪುಲಕೇಶಿ ನಗರ್ ಕ್ಷೇತ್ರ ಕಾ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿ ಕಾ ಹರ್ ಲೋಕ ಕಾ ಆವಾಜ್ ನೆ ಕೆ ಪಿ ಸಿ ಸಿ ಔರ್ ಡೆಲ್ಲಿ ತಕ್ ಸುನಾಯ ಗಯಾ ಸಬ್ಕಾ ಏಕ್ ಹಿ ಆವಾಜ್ ಥಾ ಜೊ ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಥಾ ಉಸ್ಕೋ ಬಾಹರ್ ಫೇಂಕನಾ ಚಾಹಿಯೇ, ಚೇಂಜ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ವೋ ನಯ ರಹನಾ ಚಾಹಿಯೇ, ಏಕ್ ಹಿ ಆವಾಜ್ ಥಾ ಯೇ ಲಾಸ್ಟ್ ದೋ ಸಾಲ್ ಸೆ ವೋ ಲಾಸ್ಟ್ ದೋ ಸಾಲ್ ಸೆ ಏಕ್ ಹಿ ಆವಾಜ್ ಇಸ್ಕೋ आइंदा कांग्रेस के टिकट से उसको चुनाव लड़ने नहीं करे. ये बहुत बड़ा जीत हो गया. इसी बात पे सोच लो कि एसी श्रीनिवास ने 90,000 वोट में जीत गए. 90,000 जीत यहाँ के एमएलए की थी या आपकी? ये हमारा लोगों की है. जो इधर जो लोग हैं, हम सब, मैं भी एक दलित लड़का हूँ, डीजे अली में जो जनरल सीट में मेरे साथ 18 मुसलमान लोग ने कंटेस्ट किया, उस बार भी लोग मुसलमान लोग को नहीं देखे. ये संपत राज एक हिंदू को हम वोट डाल के जिताए, मेरे को जिताए. ये ऐसा इंसान लोग है. वो पहला बार, सब लोग बोल रहे थे, पहले एक बार जनरल सीट हुआ, एक मुसलमान को हम जिताएंगे करके. लेकिन उस लोग, वो लोग मेरा माँ बाप सर का है, मेरा भाई बहन सर का है. वो बोले संपत राज काम करने वाला, ये हमारा बेटा है, अगर मेरा खुद का बेटा कंटेस्ट करेगा तो उसको वोट नहीं डालेंगे करके. 9,000 लीड में मैं जीता. सबसे पहले तो मैं डी के शिवकुमार साहब का, सिद्धरामैया साहब का, हमारे अब्दुल जब्बार साहब का, जितने भी माइनॉरिटी एमएलए हैं, सबका शुक्रिया अदा करना चाहूँगा. जो एक पुकार थी पुलकेश नगर में, दो साल पहले जो इंसिडेंट हुआ पैगंबर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को लेकर, वो इंसिडेंट के बाद जो एक पुकार थी लोगों में कि यहाँ पे एमएलए को चेंज किया जाए, तो कांग्रेस उस पुकार को सुनकर यहाँ पे कैंडिडेट को चेंज किया. और ए सी श्रीनिवास को जो सीट दी गई है, ये जाफर शरीफ साहब के करीबी लोगों में से हुआ करते थे. तो मैं आपको, लोगों को यकीन दिलाना चाहूँगा कि इनसे जो कुछ भी काम होगा, माइनॉरिटीज़ को लेकर, डेवलपमेंट को लेकर, स्कूल्स को बनाने का काम, हॉस्पिटल्स का काम, जितना भी काम होगा हम इनसे लेंगे. और आने वाले दिनों में कांग्रेस यहाँ से जो तादाद से जो जीती थी, जो मार्जिन से जो जीती थी कांग्रेस, उससे ज़्यादा मार्जिन से इंशाल्लाह ज़रूर जीतेगी यहाँ से. सर, जो बच्चे अभी इस वक्त अंदर हैं, उनके लिए क्या कुछ होगा? ज़रूर होगा, क्योंकि अभी ए सी श्रीनिवास साहब ने आप लोगों को कहा कि आने वाले दिनों में इंशाल्लाह जीत तो यकीनी है. जीतने के बाद जो लीगल प्रोसेस को एक्सपेडाइट कर और अच्छे लॉयर्स को रखेंगे, लॉयर्स को रख कर जो 37-38 जो लोग अंदर हैं हमारे, उनको बाहर करने का काम करेंगे इंशाल्लाह.